परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथील भूमिपुत्र नितीन गंगाधर पुके या तरुणाने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा काल रविवारी गावकऱ्यांच्या वतीने जोरदार नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जालन्याचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख टाकळीकर यांच्यासह सहाय्यक पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमुका, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर, शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आदींसह सरपंच आणि गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी वरील मान्यवरांनी नितीन पुके यांच्या यशाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या, तसेच गावकऱ्यांचे देखील अभिनंदन केले. गावकरी आणि नितीन यांच्या कुटुंबियांनी त्यांना प्रोत्साहन दिल्यामुळेच ते आज या पदापर्यंत पोहोचू शकले, अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला टाकळी कुंभकर्णसह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावकऱ्यांना मिळालेले खरोखरच एक प्रेरणा देणारे, उशिरा का होईना साहेब, देशमुख साहेब उशिरा का होईना, एक प्रेरणा देणारे, एक दिशा, एक नवीन संदेश ह्या विद्यार्थ्याला आपल्या ह्या सर्वांच्या माध्यमातून, नितीन पुकेच्या माध्यमातून जाणार आहे. या देशाच्या कान्याकोपऱ्यामध्ये जेव्हा आपण एक कुठेतरी काम करतो, जेव्हा आपण एक मोठ्या पोस्टवर जातात, त्यावर गावाचं नाव जोडलं, याच्यापेक्षा जास्त अभिमान आम्हाला कोणताही नाही. येणाऱ्या काळात आम्ही तर म्हणतो प्रत्येक 2 वर्षाला 3 वर्षाला असा कार्यक्रम मुसारे साहेब व्हावा काय. या नवीन या सर्व विद्यार्थ्याला या कार्यक्रमातून आपल्याला सर्वांना एक नवीन प्रेरणा घेतली पाहिजे, नवीन संदेश आपण या सर्व मान्यवर सर्व बोलणारे आहेत त्यांच्या माध्यमातून नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रेरणादायक ठरणार आहे. बरेच आपल्या गावात MBBS डॉक्टर आहेत, MD आहेत, इंजिनियर आहेत, पण एक चांगला एक देशाच्या पातळीवर कान्याकोपऱ्यातून एक चांगला अधिकारी म्हणून आपण आपल्या गावातून मिळालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणून आपण जवळजवळ सर्वेक्षणची यादी बघतो देशमुख साहेब, आपण देशाच्या कान्याकोपऱ्यातून म्हणजे खूप बिकट परिस्थितीने गरिबीतून त्या यादीमध्ये नावं असतात, त्याचं साक्षात उदाहरण म्हणजे आपल्या जय हिंद जय महाराज. सर्वपल्ली सांगितलं होतं, मी त्याही गोष्टीला कव्हर करेल. जास्त वेळ नाही घेणार, फास्ट येईल, कारण की आधीच एवढा सारा वेळ झालेला आहे आणि तुम्ही सुद्धा आधीपासून काही जण दुसऱ्या गावातून इथपर्यंत पोहोचलेत, तर त्यामुळे मी पण जितक्या लवकर होईल तेवढं माझं मनोगत व्यक्त करील. मगाशी बोलताना एक सचिन तेंडुलकर विषयी सुद्धा एक वाक्य घेण्यात आलं होतं की तुम्हीच बोललात की हाईट लहान आहे, मूर्ती लहान पण कीर्तिमान. असं जे आणखी वाक्य आहे की स्मॉल मॅन कॅन कास्ट बिग शॅडो, म्हणजे हाईट लहान असेल किंवा आपण खूप लहान असेल तरी आपण सावली मात्र मोठी पाडू शकतो. तर ही थीम आहे, आपण कुठल्या घरातून आलो आहे, कुठल्या कुटुंबातून आहोत, आपलं बॅकग्राऊंड म्हणजे काय आहे, आई वडील काय करतायत, किंवा आपला धर्म जात प्रांत विभाग काय आहे, हे काही महत्वाचं नाही आहे. जरी समाज आपला छोटं समजत असेल आज, पण सुदर्शन सरांनी पण सांगितलं की कुठलेच आई वडील हे लहान नाही आहेत खरं तर. ओके, तर आई वडिलांनी जर घडवलं तर मुलगा नक्कीच घडेल. तर त्यामुळे स्मॉल मॅन कॅन कास्ट बिग शॅडो तसंच आहे, तर तुम्हीही करू शकता. आणि त्यानंतर पुढे जात असताना भुसारे सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या होत्या. आता इथं बसलेले काही मुलं आहेत, मला आठवतं की काही जणांनी मला पर्सनली येऊन भेटले पण, आणि त्यांनाही मी सांगण्याचा प्रयत्न केलो की काय करता येईल, काय करायला हवं, काय नाही करायला हवं. जसं माझा एक्सपिरियन्स आहे, सुदर्शन सरांनी सांगितलं की त्यांना 7 अटेम्प्ट लागले, म्हणजे 7 वर्ष त्यांनी अभ्यास करून IPS ते बनलेत. तर काही आयुष्यात करत असताना फर्स्ट टाईम करताना चुका होतात, आम्ही त्या चुका केल्या, मलाही वेळ लागला. कदाचित मी 21 वर्षी झालो असतो, आज माझी रँक 466 दिसली आहे. सरांनी मला पुन्हा एक सांगितलं एक म्हणजे की इथे थांबा आणि सिंगल डिजिट रँक आली तर निश्चितच चांगलं होईल, त्याचा माझाही मी प्रयत्न करेल. पुढे बोलत असताना महेश सरांनी आणखी काही गोष्टी सांगितल्या होत्या की ज्यामध्ये की लसीकरणाची, तीही मला थोडीशी खंतही वाटते. मी सध्या दिल्लीमध्ये आहे, दिल्लीमध्ये जसं आपल्याकडे डेप्युटी कलेक्टर आहे, तिथे डॅनिक्स नावाचे सर्व्हिस असते आणि तिथे काम करताना एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मी नोडल ऑफिसर म्हणून काम केलं. 250 बेड कॅपॅसिटीचं हॉस्पिटल होतं, COVID-19 मीही काम केलं त्यामध्ये. तर जेव्हा लसीकरणाला सुरुवात झाली तर इमिडिएट टार्गेट तेच होतं की लसीकरण करायचं आहे आणि 31 डिसेंबरपर्यंत देशामध्ये आपल्याला 95 कोटी जे आपली पॉप्युलेशन आहे जी इलिजिबल आहे वॅक्सिनेशनसाठी, अबव्ह 18 18 वर्षांपेक्षा मोठे व्यक्ती त्यांच्यासाठी आपलं टार्गेट मीट करायचं आहे. तर आपल्या गावाला जे 5 दिवस सरांनी दिलेले आहेत, प्रशासनाने दिलेले, ते खरंच या पुढे या स्वतःवरून लस घ्या. दोन्ही लस असतील, कोवॅक्सिन असेल किंवा कोविशिल्ड असेल, त्या आता फेज 3 डेटा आहे, व्यवस्थित आहेत, ते घ्यायला हरकत नाही. आणखी सुद्धा मागच्या वेळेस जेव्हा मी पास झालो होतो तर सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. सर ऍडिशनल SP आहेत. MCN न्यूज करिता बाळू किके, परभणी.